झेल पाहायला मिळाला आपल्याला या ठिकाणी अतुल्याने घेतलेला हा झेल आपल्या संघासाठी. पहिला फटका मिळतोय गोरखनाथच्या स्वरूपात मैत्री इलेव्हन साठी. आता मात्र गोरखनाथची जागा घेण्यासाठी आलाय प्रणव नाटेकर. उत्कर्ष संघाकडून खेळणारा हा खेळाडू प्रणव आता मात्र मैत्री संघाकडून खेळताना वन डाऊन प्लेअर. चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोथ्रो मध्ये अनु करतोय. निर्धाव जातोय चेंडू, षटक एक चेंडू शिल्लक. अनु यांचा चेंडू, वाईट चेंडू अवंतर फार. वाईट चेंडू अवांतर, सलग दोन चेंडू वाईट करतो अनु. हा मात्र चांगला चेंडू, चांगलं क्षेत्र निर्धाव जातो चेंडू. षटका षटक संपत दरम्यान दोन षटका करत अवशंका होते मैत्री इलेव्हन. किती 14, एक बाद 14. या चालू सामन्यानंतर पुढचा होणारा सामना सुदैवाई प्रतिष्ठान विरुद्ध मोरेश्वर स्मृती. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराने अतुल टॉस का बॉस मध्ये तिसरे षटक घेऊन आलाय अतुल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू टाकतो अवांतर साठी वाईड विक्रांत समोर जातोय. फुल टॉस मध्ये तिचा चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करतो साई सॉरी अनु. निर्धाव जातोय चेंडू अतुल यांचा, उठवू शकला नाही फुल टॉस चेंडूचा. विक्रांत पुन्हा एकदा चांगला फटका जातोय डिक्लेरेशन मध्ये सॉरी चौकारांसाठी. चार धावने धावसंख्या फर होते, धावसंख्या होते 19. विक्रांत अतुल यांचा पुढचा चेंडू खेळताना विक्रांत चांगला फटका, तितका चांगला फटका जातो चार धावांसाठी. नो चेंडू, थोडासा लूज पडलेला असा चेंडू अतुल यांचा, तितका चांगला फायदा उचलला तो विक्रांत याने. एक नावाजलेला खेळाडू पावस पंचक्रोशी मध्ये विक्रांत अंडर आर्मचा हा खेळाडू पुन्हा एकदा फटका मारतोय विक्रम सॉरी. विक्रम पुन्हा एकदा विक्रम ऑन द फायर. 27 धावसंख्या होते. अतुल पुन्हा एकदा फटका चौकार, सलग चौकार मारतोय विक्रम. षटक षटक संपल्या दरम्यान तीन षटकाकर धावसंख्या होते 31. 12 चेंडू मध्ये 21 किती 21 धावावरती खेळतोय विक्रम. आता मध्ये स्ट्राईक घ्यायचा प्रणव. प्रणव वागे गोलंदाजी करतोय, प्रणव नाटेकर फलंदाजी करतोय. या ठिकाणी छोटी धाव घेण्यात यशस्वी ठरतोय बघूया. स्ट्राईक देतोय तो विक्रमला. प्रणव नाटेकर आणि गोलंदाजी करतोय प्रणव वागे. चौथं षटक घेऊन आला प्रणव वागे. चांगला फटका, निर्धाव जातो चेंडू. इतका चांगला चेंडू निर्धाव जातोय, सलग दोन चेंडू निर्धाव जातोय प्रणव वागे आपल्या संघासाठी विक्रमला. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय, विक्रम बाद होतोय. चांगलं योगदान देतो आपल्या संघासाठी 21 धावांचा कधी जागा घेण्यासाठी येतो तो सुद्या. सुदर्शन आंबेडकर मैत्री संघाकडून प्रणव वागे. चांगला चेंडू सुदर्शन यांना काय तो समजलेला नाही. निर्धाव जातोय चेंडू. दरम्यान शेवटचा चेंडू या षटकातील, हाही तितकाच चांगला चेंडू
सर कोणती केला का येदा चेंडू हात वर करतो ना ते डिक्लेअर वाटत म्हणजे आम्हाला तो डे या स्पर्धेतील पुढचा सामना सुधीरभाई प्रतिष्ठान विरुद्ध मोरेशा स्मृती तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का वॉस मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सुधीरभाई प्रतिष्ठान वर्सेस मोरेशर स्मृती. चार फटकांचा सामना संपला आहे. मध्यंतरानंतर 33 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय ते आरोही 11 संघासमोर. पुन्हा एकदा बघूया मैत्री 11 डिपेंड करतो का. प्रत्येक सामन्यामध्ये 37 धावांचं आव्हान ठेवतात. या सामन्यामध्ये मात्र त्याने 33 धावांचं आव्हान ठेवलंय. बघूया आता काय करतो मैत्री. विक्रम पहिला फटक घेऊन आलाय मैत्री संघाकडून. समोर आहे आयकॉन मयुरेश्वर चेंडूचे घ्यायचं ना हे करतील पंप. विक्रम पहिले फटक घेऊन आलाय मैत्री संघाकडून. समोर मयुरेश 33 धावांचं आव्हान. चांगला चेंडू डिक्लेरेशन मध्ये जातो. एक धावांसाठी एक धावाने खाता खोलतो आरोही 11 संघ आणि मयुरेश. विक्रम पुढचा चेंडू टाकतोय. हा चेंडू चांगला चेंडू वाईट चेंडू. पंचांचा निर्णय आव्हान तरी एक धाव. संख्या होते 2. चांगला फटका मयुरेश यांचा चौकारांसाठी. पहिला चौकार खणखणी चौकार मयुरेश यांच्या बॅट मधून. धावसंख्या होते 6. विक्रम वाईट चेंडू पहिला वर्ड हा डिक्लेअर केला ना फुल टॉस चेंडू. परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण प्रणव नाट्यकर यांच्याकडून. निर्धाव जातो चेंडू विक्रम यांचा. पुन्हा एकदा मयुरेश साठी चांगला फटका. तितकच चांगलं क्षेत्ररक्षण नावच करणे तो रावण कडून. निर्धाव चेंडू वाईट चेंडू आणि डिक्लेअर अशा 2 धाव मिळत आहेत आरोहींसाठी. चांगला फटका सलग चौकारांसाठी. मयुरेश यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नो चेंडू. पंचांचा निर्णय राकेश यांनी चांगलं काम केलं होतं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. परंतु अवांतर नो चेंडूचा धावसंख्या मिळते आणि हा एक चेंडू छोटी धाव घेण्याचा प्रयत्न मयुरेश यांचा. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटका करता संख्या होते 14.
अजून एक अवांतर वाईट चेंडू पुन्हा एकदा एक अवांतर संख्या होते 20 माफ करा 21 आता मात्र निर्धाव जातो चेंडू पुन्हा एकदा प्रणव निर्धाव चेंडू जातो गौरेश चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय सलग 3 चेंडू निर्धाव टाकतोय प्रणव यांना 2 अवांतर चेंडू टाकले होते परंतु सलग 3 चेंडू निर्धाव पुन्हा एकदा 4 चेंडू निर्धाव एक चेंडू शिल्लक हाय चेंडू निर्धाव सलग 5 चेंडू निर्धाव टाकले गौरेश यांनी चांगलं शतक टाकलंय मैत्रीसाठी 5 चेंडू निर्धाव टाकून सुद्धा फक्त 7 धावा दिल्या पहिल्या चेंडूवरती त्याने या षटकामध्ये मैत्रीसाठी 2 षटकाकर धावसंख्या झाली होती 21-12 चेंडू 12 धावा सामना रंगतोय 12 चेंडू 12 धावा पुन्हा एकदा गौरव गोरखनाथ तिसरे षटक घेऊन आलाय 12 चेंडू 12 धावा समोर आहे मयुरेश दोन्ही आयकॉन प्लेअर आरोही संघाकडून मयुरेश आणि मैत्री इलेव्हन संघाकडून गोरखनाथ हा मात्र अवांतर वाईट चेंडू एक धाव मिळते 12 चेंडू 11 धावा गोरखनाथ चांगला चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण यांच्याकडून निर्धाव जातो चेंडू 11 चेंडू 11 धावा चांगला फटका डिक्लेरेशन मध्ये एक धाव 10 चेंडू 10 धावा मयुरेश यांचा हा फटका जातो चौकारांसाठी खणखणी चौकार मयुरेश यांच्या बॅटमधून आता मात्र आरोहीकडे पाहिलं झुकताना गोरखनाथ पुन्हा एक धाव अंतर देतो वाईट चेंडू आणि डिक्लेरेशन मध्ये एक धाव अशा 2 धावा सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज आणि हा सुंदर फटका चौकार आरोही इलेव्हन या ठिकाणी विजयी होतोय विजयी संघाचे अभिनंदन मैत्री